विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेतर्फे धंतोलेतील कार्यालयावर जल्लोष करण्यात आला, तर या निर्णयाचे भाजपाने स्वागतच केले आहे. निकालानंतर शिवसेनेचे नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते धंतोली येथील कार्यालयासमोर जमले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो व धनुष्यबाण उंचावत घोषणाबाजी करण्यात आली. निष्ठावान शिवसैनिकांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनहिताचे निर्णय घेतले, यावरून ते किती जमिनीवरील नेते आहेत हे स्पष्ट झाले आहे. या निकालाने जनतेचे हात बळकट झाले याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. आनंदोत्सवात शहर प्रमुख समीर शिंदे, धीरज फंदी, अंबादास कटारमल, जिल्हा संघटिका मनीषा पापडकर, गायत्री वैद्य यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. महाराष्ट्रात सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, मंत्री, शिवसैनिक आज खूप आनंद साजरा करतायत, कारण मागच्या 1.5-2 वर्षांपासून खोके सरकार, खंजीर कुपसला, 40 चोर, गद्दार ह्या सगळ्या गोष्टी ते सगळे लोक ऐकत होते आणि ऐकूनही आपल्या कामाशी काम ठेवून महाराष्ट्र राज्यामध्ये कसं आपल्याला चांगलं काम करता येईल, विकासात्मक कामं करता येईल, स्वतः माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा मोठ्या जोरात काम करत होते आणि त्यांच्या मागोमाग सगळे आपले मंत्री काम करतायत. नक्कीच आज जो विजय आपल्याला मिळालेला आहे तो निष्ठावान शिवसैनिकाचा आहे, बाळासाहेबाचा विचाराचा आहे, आणि आज जो आपला विजय झाला आहे तो हिंदुत्वाचा आहे. कारण आपण बघितलं आहे, बाळासाहेबांनी म्हटलेलं होतं की काँग्रेससोबत आपण कधीही जाणार नाही. या दिवशी ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत बसेल त्या दिवशी माझी जी संघटना आहे ती मी नष्ट करेल. परंतु त्यांच्या विचाराचा उद्धव साहेबांनी विचार ते मातीमध्ये त्यांनी गाळलेले आहे, त्याच्यामुळे आपले जे शिंदेसाहेब सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आज जो विकासाचे कामं घेऊन जात आहे, बाळासाहेबाचे विचार घेऊन जात आहे, हिंदुत्व घेऊन जात आहे, त्या हिंदुत्वाचा विचार आहे. आणि सर्व जे शिवसैनिक यांच्या बाजूने आज जे ठामपणे उभे राहिले, गेल्या 2 वर्षामध्ये कोर्टात आणि विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये ज्याच्यावर खूप चर्चा झाल्या, अशा बहुचर्चित पात्र अपात्र घोषित करण्यासंबंधीचा निर्णय आज जो झाला तो आज खऱ्या अर्थानं खऱ्या शिवसैनिकाचा विजय झाला. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय झाला, ते पात्र झाले, हे सर्व 16 आमदार पात्र झाले, त्याचा आज आम्हाला सर्वांना आनंद आहे. आज त्याच कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही आज इथे जल्लोष साजरा केला आणि येणारा काळ हा खऱ्या अर्थानं सामान्य शिवसैनिकाचा आहे हे आज शिंदे साहेबांनी पण सिद्ध करून दाखवलं.